संत तुकाराम महाराजांच्या यांच्या पालखीला अवघ्या काही तासातच त्यांचा प्रस्थान सोहळा लाखो वारकरी जे आहेत ते देवळीमध्ये आणि त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वारकरी जे आहेत ते महाराष्ट्राच्या दाखल होत आहेत. आज ही जी संख्या आपल्याला दिसून येते ही नक्कीच हजारोंच्या संख्येने जे वारकरी आहेत ते देहूनगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि अवघ्या काही तासांमध्ये हा पालखी सोहळा जो आहे हा या पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. जे आहेत ते प्रस्थान होणार आहेत. पंढरपूरकडे ही वारी जी आहेत ही निघणार आहेत. या सर्व जी आहे ती आज लागली आहे ती विठ्ठलाच्या दर्शनाची. सकाळी पहाटे 4:30 मुख्य मंदिरामध्ये रुक्मिणीच्या शेजारामध्ये आईसाहेबांची पांडुरंगाची महापूजा झाली. ही पालखी सोहळा प्रमुख स्वामी दामोदर मोरे विठ्ठल भागवत मोरे आणि अध्यक्ष पंडितराव गोपाळ मोरे यांच्या हस्ते झाली. त्याचप्रमाणे नंतर जी तुकाराम महाराजांची शिळा मंदिराची पूजा ही सर्व विश्वस्त अभिषेकाच्या हस्ते झाली आणि कुटुंबी नारायण महाराजांच्या समाधीची पूजा झाली. आणि दुपारी 2:00 प्रस्थानचा कार्यक्रम चालू होईल. प्रस्थानच्या कार्यक्रमामध्ये एक प्रमुख वारकरी वारकरी हा सर्वप्रथम असेल आणि त्यानंतर आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व आपले श्रीकांत भारती साहेब हे या ठिकाणी आजच्या पूजेला आणि स्थानिक आमदार खासदार म्हणजे त्या पूजेला उपस्थित असते. पालखी देऊळ वाड्यातनं 2:00 पूजेचा कार्यक्रम चालू होईल. साधारण पूजेचे कार्यक्रम होतो 4:00 पालखी मंदिरातून बाहेर निघाल्यानंतर या ठिकाणी पारंपरिक खेळ फुगडी आनंदात जे गोष्ट लोक हरनामाचा गजर करत पालखी देऊळ वाड्यातून बाहेर निघल. आज प्रथम मुक्काम देऊळ गावातच इनामदार वाड्यामध्ये प्रथम मुक्काम असतो. त्या ठिकाणी साधारण 6:00 आमची या ठिकाणी प्रथम आरती होईल आणि आरती झाल्यानंतर समाज आरती होतो आपण त्याला समाज आरती झाल्यानंतर 20 आज त्या ठिकाणी पहिला पालखीचा मुक्काम असतो.